नमस्कार। गुरु पौर्णिमेच्या या उत्सवासाठी इथे जमलेल्या सर्वांचे मी महात्मा गांधी संगीत मंडळातर्फे सहर्ष स्वागत करीत आहे। गांधी आणि संगीत या माझ्या जीवनाच्या दोन खूप महत्वपूर्ण बाजू आहेत। गांधी हे एक सामाजिक व्यक्तिमत्व होतं, त्याहीपेक्षा ते एक खूप मोठं राजकीय व्यक्तिमत्व होतं। आध्यात्मिक गुरु म्हणून देखील त्यांचं नाव प्रचलित झालं। परंतु त्याच वेळेला एक दुर्लक्षिलेली बाब म्हणजे गांधी हे सांगीतिक व्यक्तिमत्व होत। म्हणजे संगीतामध्ये सर्वप्रथम भारतरत्नाने गौरवित झालेल्या गायिका MS सुब्बलक्ष्मी यांच्यापासून ते आजचे सरोदवादक अमजद अली खान साहेब अशा अनेक संगीतकारांवर महात्मा गांधीजींचा प्रभाव होता। यातील चार संगीतकारांनी तर महात्मा गांधीजींच्या नावावर राग रचना देखील केलेली होती। गांधीजींचे संगीत विषयक विचार प्रचलित आहेत। पैकी त्यांनी एक असं सांगितलेलं आहे की शिक्षणामध्ये संगीत हा महत्वाचा विषय आणि तो सक्तीचा करावा। गांधींनी फक्त दोनच गोष्टींची सक्ती सांगितलेली होती, त्यापैकी एक दारूबंदी आणि एक संगीत हा विषय शालेय अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट करण्याबाबत। यावरून लक्षात येईल की संगीताला गांधीजींनी किती महत्व दिलेलं होतं। मनुबेनला लिहिलेल्या एका पत्रामध्ये देखील त्यांनी मनुबेनला संगीत शिकण्याचा सल्ला दिलेला होता। जोपर्यंत देशातील प्रत्येक व्यक्ती एका सुरात आणि एका तालामध्ये गात नाहीत तोपर्यंत आपणाला स्वातंत्र्य मिळू शकत नाही अशी महात्माजींची धारणा होती। हे गांधीजींचे संगीत विषयक विचार होतेच, परंतु त्याही पलीकडे गांधींचं व्यक्तिमत्व हे संगीत अभ्यासकांसाठी खूप महत्वाचं आहे। ते अशासाठी की एकदा बिरजू महाराजांचा कलकत्त्याला कार्यक्रम होता आणि व्यासपीठावर बिरजू महाराजांच्या मागे स्वामी विवेकानंद यांची एक तस्बीर लावण्यात आलेली होती। त्यावेळेला बिरजू महाराजांनी आपल्या संगीत शिक्षणाची आठवण करून असं सांगितलं की ज्यावेळेला माझ्या वडिलांकडून मला नृत्याचे पहिले धडे मिळाले त्यावेळेला माझ्या वडिलांनी मला असं सांगितलं होतं की सर्वप्रथम स्वामीजींप्रमाणे उभं कसं राहावं हे शिक, मग त्यानंतर नर्तन तुला जमू लागेल। अगदी त्याचप्रमाणे जो विद्यार्थी गातो, जो साधक आपली संगीत कला एखाद्या वादनाने प्रकट करतो, त्या कलाकाराच्या मनामध्ये अढळ अशी शांतता असावी। ती शांतता संपादित केल्याशिवाय त्याला आपली कला कदापि सादर करता येऊ शकत नाही। आणि ती शांतता कशी असावी, तर ती गांधीच्या चेहऱ्यावर असलेली निर्विकार अशी शांतता असावी। त्यासाठी गांधींचं व्यक्तित्व, त्यांच्या डोळ्यामध्ये असलेली ती अढळता आणि शांती ही संगीत साधकासाठी खूपच महत्वाची आहे। आणि त्यामुळे या मंडळाला मी महात्माजींचं नाव सुचवलं। ह्या मंडळाचा प्रवास खूप सुंदर असा सुरू आहे आणि गेल्या 5 ते 6 महिन्यामध्ये विद्यार्थ्यांनी कुठपर्यंत प्रगती केलेली आहे ह्याची एक खातरजमा करण्यासाठी हा गुरु पौर्णिमेचा कार्यक्रम आहेच। परंतु त्याच वेळेला आपली भारताची गुरु शिष्य नावाची जी महान परंपरा आहे त्याच्या आठवणींना उजाळा देऊन त्या परंपरेतील चांगलं जे आहे ते बाहेर काढण्याचा हा एक उपक्रम आहे। आज संपूर्ण जग हे अशांततेत आहे, जगामध्ये दहशतवाद आहे, जगामध्ये आजारांनी थैमान घातलेलं आहे, नैसर्गिक आपत्ती आलेल्या आहेत, जगामध्ये वैमनस्य वाढत चाललेलं आहे। अशा या जगाला शांततेकडे जर आपल्याला न्यायचं असेल तर दोनच गोष्टी महत्वाच्या आहेत, आणि अर्थात त्या म्हणजे गांधीजींचे अहिंसेचे आणि शांततेचे विचार आणि संगीत साधना। हे वैश्विक स्वर या भूमंडळावर पसरावावेत म्हणून संगीत साधनेच्या उद्देशाने चालू झालेले हे महात्मा गांधी संगीत मंडळ याच शांतीच्या स्वराचा प्रसार करण्यास कारणीभूत हो ही माझी अपेक्षा। जय वसुंधरा। धन्यवाद मॅक्सवेल। नमस्कार। महात्मा गांधींच्या स्मृतीस वंदन करून
आणि आपल्या आयुष्याला कलाटणी देणाऱ्या, आकार देणाऱ्या सर्व गुरुजनांना अभिवादन करत महात्मा गांधी संगीत मंडळातर्फे मी आपणा सर्वांचे ह्या गुरुपौर्णिमेच्या उत्सवात पुनश्च स्वागत करते. नुकतंच मॅक्सवेल सरांनी सुंदर मार्मिक शब्दात ह्या महात्मा गांधी संगीत मंडळाच्या स्थापनेचा प्रवास वर्णन केला. ह्या मंडळाच्या स्थापनेची संकल्पना मॅक्सवेलला सुचली आणि त्यांनी सर्वात प्रथम चांगल्या गुरूंचा शोध घेतला आणि त्यानंतर ह्या मंडळा अंतर्भूत तबलावादनाचे, गायनाचे व नृत्य प्रकारात कथ्थकचे क्लासेस चालू केले. तबल्याचे वर्ग हे सर्व साधारण ऑगस्ट किंवा सप्टेंबर 2020 सुरू करण्यात आले. त्यासाठी अजय देसाई सर हे गुरु म्हणून विद्यार्थ्यांना लाभले. गायनाचे व कथ्थकचे क्लासेस हे मार्च 2021 सुरू करण्यात आले. गायनासाठी निलेश सर व कथ्थकसाठी चेतन सरैया सर हे गुरु म्हणून ह्या संगीत मंडळाला लाभले. ह्या मंडळाचे वैशिष्ट्य म्हणजे ह्यात शिकणारे विद्यार्थी हे 4 ते 40 वयोगटातील आहेत. मगाशी मॅक्सवेलने सांगितल्याप्रमाणे जोपर्यंत एक तालात व एक सुरात आपल्याला गाता येत नाही तोपर्यंत समाजाची जडणघडण व एकी दिसून येत नाही. ह्या गांधीजींच्या विचाराचा आदर करत आज सर्व तबलांचे व गायनाचे विद्यार्थी एक तालात व एक सुरात आपल्या गुरुने दिलेल्या शिकवणीप्रमाणे आपणासमोर हा कार्यक्रम घेऊन आलेले आहेत. गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने छोटेखानी केलेला हा प्रयत्न आपणा सर्वांना आवडेल ह्या अपेक्षेने आणि आपले आशीर्वाद त्यांच्या पाठीशी सदा राहतील ह्या विश्वासाने हा कार्यक्रम आपण सुरू करणार आहोत. पण त्या अगोदर मी डॉक्टर रेबिका दोडती ह्यांना विनंती करते की त्यांनी गुरु शिष्य परंपरेविषयी त्यांचे मत आपणासमोर मांडावे. डॉक्टर रेबिका दोडती. ना वयाचे बंधन ना नात्याचे जोड, ना वयाचे बंधन ना नात्याचे जोड, ज्याला आहे अगाध ज्ञान जो देई हे निस्वार्थ दान, ज्याला आहे अगाध ज्ञान जो देई हे निस्वार्थ दान, गुरु त्यासी मानावा देव तेथेची जाणावा. गुरुपौर्णिमा. आषाढ पौर्णिमेला व्यास मुनींच्या सन्मानार्थ आपली संस्कृती गुरुपौर्णिमा साजरी करते. निष्ठेचे आलय, सत्य आणि शांतीचा सागर, शास्त्राचा प्रणेता, ज्ञानाचा उगम आणि साधनेचे माहेरघर अशी गुरुची व्याख्या करता येईल. भारतात फार प्राचीन काळापासून गुरुकुलाची परंपरा आहे. गुरुगृही जाऊन गुरुच्या सानिध्यात सहवासात ज्ञान संपादन करायचे अशी ही परंपरा. कारण गुरु मुळात आपल्या वाणीपेक्षा आपल्या आचरणातून ज्ञानाची वृष्टी करत असतो आणि साधकाला ज्ञानसंपन्न बनवत असतो. जो जगण्याचे नाही तर जीवनाचे धडे गिरवण्यात साधकाला मदत करतो तो गुरु. अज्ञान तिमिरातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे नेतो तो गुरु. तत्व म्हणजे त्रिकालातील सत्याची जो निखळपणे जाणीव करून देतो तो गुरु. शिष्यावर पुत्रवत माया करून विशुद्ध प्रेम, वत्सलता आणि अत्यंतिक तळमळीने शिष्याला ज्ञानसंपन्न करून त्याच्या आयुष्याला स्वानंद प्राप्तीचे आणि सुसंपन्नतेचे कोंदण चढवणारी दैवी शक्ती म्हणजे गुरु. ज्ञानसंपन्न होण्यासाठी गुरुचा शोध घ्यावा लागतो. अखंडित तळमळीने गुरुमुखातून झिरपणारा ज्ञानरूपी प्रकाश प्राशन करावा लागतो. चिकाटीचे आच्छादन लिहावे लागते. सद्भक्तीने ओतप्रोत भरलेल्या काळजावरून गुरुकृपेचा हळुवार परिस्पर्श झाला की जीवनाचं सोनं आणि जगण्याचं संगीत झाल्याशिवाय राहत नाही. आणि असंच आम्हा प्रत्येकाच्या जीवनांना संगीतमय बनवण्यासाठी झटणाऱ्या सर्व गुरुजनांना आजचीही मानवंदन. गुरु कोणी व्यक्ती नाही, तो एक विचार आहे. त्याची तपश्चर्या अधिक, ज्याची तपश्चर्या अधिक त्याला ह्या सद्विचाराची अधिकाधिक प्राप्ती होते. आणि त्यासाठी एक ध्यास घ्यावा लागतो, साधना करावी लागते आणि विनम्रतेने आणि भक्तिभावाने या परिसाचा शोध घ्यावा लागतो. तर आता यापुढील आपण मुलांचे सादरीकरण पाहणार आहोत. धन्यवाद रेबिका. गुरु शिष्यांची परंपरा
गुरुचे आपल्या जीवनातील महत्त्व ह्यावर खूप सुंदर शब्दात तुम्ही विचार मांडले त्याबद्दल धन्यवाद. महात्मा गांधी संगीत मंडळाचे सर्व गायनाचे व तबल्याचे विद्यार्थी आपली कला सादर करण्यासाठी सज्ज आहेत, तर आता जास्त वेळ न दवडता आपण मुख्य कार्यक्रमाकडे वळूयात. संगीतात राग हा खूप महत्त्वाचा. आता राग म्हणजे काय? तर असं म्हटलं जातं, रंजयती इति रागः अशी रागाची व्याख्या केली जाते. मनाचं रंजन करणारी विशिष्ट स्वरांची नियमबद्ध रचना म्हणजे राग. संगीतात अनेक राग आहेत आणि त्यापैकी राग भूपवर आधारित काही गाणी आता आपणासमोर सादर करणार आहोत. राग भूप हा कल्याण थाटातून उत्पन्न होतो. हा भक्तिरस प्रधान राग असून तो रात्रीच्या पहिल्या प्रहरी म्हणजे सायंकाळी 6 ते 9 ह्या दरम्यान गायला जातो. प्रत्येक रागात एक मुख्य स्वर असतो, त्याला वादी स्वर असं म्हणतात. हा स्वर रागात सर्वात जास्त वापरला जातो. रागातील उपमुख्य स्वर ज्याला संवादी स्वर असं म्हटलं जातं. प्रत्येक रागात एकच वादी व एकच संवादी स्वर असतो. भूप रागात ग हा वादी तर ध हा संवादी स्वर आहे. रागामध्ये अजिबात न वापरला जाणारा किंवा न लागणारा स्वर म्हणजे वर्जस्वर. भूप रागात म व नी हे वर्जस्वर आहेत. रागात किती स्वर आहेत ह्यावरून त्या रागाची जाती ठरते. 5 स्वरांच्या रागाला उडव, 6 रागांच्या जातीला शाडव, तर सर्व म्हणजे 7 स्वरांच्या रागाला संपूर्ण जातीचा राग म्हटलं जातं. भूप हा ओडव जातीचा राग आहे. तर अशा ह्या भूप रागावर आधारित काही बंदिशी काही गाणी आपणासमोर आता घेऊन येत आहेत वॅलेन्स लियान क्विनिचा आणि त्याचबरोबर तबल्याचे विद्यार्थी जोशुआ आणि नॅथन आता आपली कला आपणासमोर सादर करणार आहेत.
Thank you.
तर या गांधी मंचाच्या माध्यमातून संगीताच्या ज्ञानसागराचा एक कवडसा आज आम्ही दुरून पाहत आहोत. अजून समुद्र नजरेच्या पल्ल्याडही आलेलं नाही, पण गुरुकृपेने लवकरच त्यात विहार करण्याचे सद्भाग्य आम्हा सर्वांना लाभेल अशी आम्ही आशा बाळगतो. धन्यवाद वेलेन्स, जोशुआ, लियान, नॅथन आणि क्विनिशा. तर आज सादर झालेले आणि यापुढे होणारे तबल्याचे सादरीकरण हे तीन ताल अथवा त्रिताल ह्या 16 मात्रेच्या तालातील आहेत. सादर केल्या जाणाऱ्या तबला वादनातील तुकडा, तिहाई आणि कायदा या प्रकाराविषयी आपण अगदी थोडक्यात तोंडोळक घेण्याचा प्रयत्न करूया. तर पहिला प्रकार आहे तुकडा. तुकडा किंवा त्याला तोडा असेही म्हटले जाते. तालाचे आवर्तन पूर्ण करून म्हणजे तालाचे एक सायकल पूर्ण करून समेवर अचूक येण्यासाठी बोलसमूहाची जी लयबद्ध रचना केली जाते त्याला तुकडा किंवा तोडा असे म्हणतात. तोड्याचे तिहाई युक्त किंवा तिहाई शिवाय असेही प्रकार आहेत. कमीत कमी चार मात्रा तालाच्या कुठल्याही मात्रेपासून सुरुवात करून कमीत कमी चार मात्रा ते जास्तीत जास्त तीन आवर्तने अशा प्रकारात तुकडा वाजवला जातो. तिहाईयुक्त जो तुकडा असतो त्यात बोलसमूह आणि तिहाई अशी रचना केलेली असते. आणि जो तिहाई शिवाय तुकडा असतो त्यात अशा काही आकर्षक बोलसमूहाची रचना केलेली असते की तो अचूक समयावर येऊन थांबतो. तर अशा या आकर्षक मांडणीमुळे तबला वादनात रंगत आणण्याचे काम हा तुकडा करत असतो. तर आता आपण ह्यापुढे द्विज, डॉक्टर रेबेका, कीथ आणि सपना डिमेलो आणि लीला रॉड्रिक्स यांच्या कला पाहणार आहोत. नमस्कार, माझे नाव द्विज प्रफुल्ल नाईक. मी आज तबल्यावर धाधा तीट धाधा तिन्ना हा कायदा वाजवणार आहे. माझ्यासोबत हार्मोनियम व साथ देत आहे निलेश सर. Thank you.
रेबेका दोडती. मी रागभूतची लखनछवी सागरिया की ही बंदिश सादर करत आहे. माझ्यासोबत तबल्यावरती आहेत सपना डिमेलो आणि हार्मोनियमवर साथसंगत करत आहे तुमचे गुरु निलेश सर.
नमस्कार, माझे गुरुवर्य आणि तुम्हाला सगळ्यांना, माझं नाव आहे लीला रॉड्रिग्ज. मी ह्या ठिकाणी राग आणि ताप काफी ह्याचे आरोह अवरोह आणि बंदिश गाणार आहे. त्यासाठी माझ्याबरोबर साथ संगत आहे हार्मोनियम वाजवणारे निलेश ने आणि तबला वादक आहे प्रिन्स कोरिया मागे. Thank you.
स्टार्ट. धन्यवाद द्विज नाईक, डॉक्टर रेबेका दोडती, कीथ डिमेलो, सपना डिमेलो व लीला रॉड्रिक्स. आपण केलेल्या प्रामाणिक प्रयत्नांबद्दल आपले अभिनंदन. पुढील गाणी किंवा बंदिशी ज्या आपणासमोर सादर होणार आहेत त्या रागभूकप्रमाणेच भक्तिरस प्रधान असलेल्या राग दुर्गावरती आधारित आहेत. हा राग देखील ओढव जातीचा असून तो बिलावल थाटातून उत्पन्न झालेला आहे. ह्यात वादी स्वर हा म असून संवादी स्वर सा आहे. ह्यात वर्ज्य केलेले स्वर म्हणजे ग आणि नी. तर अशा ह्या राग दुर्गावर जो रात्रीच्या दुसऱ्या प्रहरी म्हणजे संध्याकाळी 9 ते 12 दरम्यान गायला जाणारा राग, ह्या रागावरती आधारित काही बंदिशी आणि गाणी आता आपणासमोर घेऊन येत आहेत रिया डिमेलो आणि रुबिना डिमेलो व तबल्याचे विद्यार्थी मारियो प्रिन्स आणि शॉन आपली कला आपणासमोर सादर करणार आहे. नमस्कार, माझं नाव रुबिना डिमेलो. मी महात्मा गांधींच्या स्मृतीस वंदन करून आणि सर्व गुरुजनांना अभिवादन करून आपणासमोर माझा कार्यक्रम सादर करणार आहे. ह्या कार्यक्रमात माझी साथ संगत करण्यासाठी माझ्यासोबत आहेत हार्मोनियमवर आमचे गुरु निलेश सर आणि तबल्यावर मास्टर मॅथन डुमा. मी जे आपणासमोर सादर करणार आहे ते बिलावल थाटातील राग दुर्गावर आधारित बंदिश आपणासमोर सादर करणार आहे.
मेलो आहे माझ्या सोबती हार्मोनियम वरती आमचे निलेश सर आहे आणि तबला वरती कीथ नेल्सन डिमेलो आहे. मी राग दुर्गा सादर करीत आहे.
धन्यवाद ऑनिस्टस, रुबीना आणि रिया डी मेलो, शॉन, प्रिन्स आणि मारियो आणि रिया डी मेलो. तर नाद हा आपल्या सभोवती निसर्गात वातावरणात भरलेला असतो. या नादानं संपूर्ण विश्व भरलेलं आहे. परंतु आपण कधी कधी त्या नादाची ओळख करून घ्यायला कमी पडतो. ज्या स्वरयंत्रातून बोलाची रचना होते त्याच स्वरयंत्रातून नाद निघत असतो हे जेव्हा आपल्या लक्षात येते तेव्हा त्या नादावरती नियंत्रण आणणं आणि त्या नादाचं मास्टर होणं हे आपल्यासाठी कठीण राहत नाही. तर आपण लहान मुलांच्या पाळण्याला खुळखुळा लावतो, पण एका महान व्यक्तीनं आपल्या बाळाच्या पाळण्याला तबले, छोटे छोटे तबले आणि ढग्गे लावून ठेवले होते आणि त्याचं फळ आपण पाहतो आज झाकीर हुसेनजी यांच्या रूपात. तर मुलांच्या शिक्षणाची किंवा त्यांना एखादी कला शिकवण्याची सुरुवात योग्य गुरूंच्या हातून जर अगदी लहानपणीच झाली तर त्यांच्या आयुष्यात ते खूप पुढे जाऊ शकतात. तर ह्याच पंडित झाकीर हुसेन हे तिहाईचे खूप मोठे मास्टर मानले जातात. तर ही तिहाई काय आहे याविषयी सुद्धा आपण जाणीव करून घेऊया. तर तिहाईचा सोपा अर्थ आहे तीन वेळा पुनरावृत्ती होऊन पुढच्या आवर्तनाच्या म्हणजे चौथ्या सायकलच्या समेवर संपणारी रचना म्हणजे तिहाई. तिहाईचे दोन प्रकार आहेत, दमदार आणि बेदमदार. दमदार म्हणजे अशी तिहाई ज्या तिहाईमध्ये दम आहे, पॉज आहे, समान अंतर आहे. आणि बेदमदार ही अशी तिहाई असते की ज्यात पाव मात्रेचे किंवा अगदी नगण्य आहे. तर तीन वेळा पुन्हा पुन्हा समान रचना होऊन जी समेवर अचूक संपते त्या रचनेला आपण तिहाई असे म्हणतो. त्यानंतर येतो तो कायदा. कायदा हा तबला वादनाचा अत्यंत महत्वाचा प्रकार आहे आणि कायदा म्हणजेच ज्या वादनाची अगदी नियमबद्ध कायद्याच्या चौकटीत राहून जी अगदी नियमबद्ध रचना केलेली असते त्याला आपण कायदा असे म्हणतो. विस्तार केलेला जो तबला प्रकार आहे त्याला आपण कायदा असे म्हणतो. तर मुख म्हणजे त्याचं एक सुरुवात म्हणूया, तोंड म्हणूया, दोहरा, आधा दोहरा, विश्राम, आधा विश्राम, अशा प्रकारचे पलटे आणि शेवटी तिहाई वाजवून ह्या क्रमातच वाजवून कायदा हा प्रकार विस्तारित केला जातो. तर मुलं जो प्रकार वाजवत आहे तो तीन तालातला धा धा तिट धा धी तीना ता ता तिट धा धीना हा कायदा वाजवत आहे. तर जो कलावंत, जो कलाकार नेहमी आपल्याच छंदात आणि आपल्याच नादात राहतो तोच महान कलाकार होत असतो. तर आम्ही ते आमच्या गुरुंमध्ये पाहत आहोत. आम्ही 4 ते 40, सुरुवातीला रुबीनाताईंनी सांगितल्या प्रकारे 4 ते 40 या वयोगटातली आम्ही सर्व मुलं आम्ही आमची कला शिकत आहोत आणि हे खूप मोठं आव्हान आहे. प्रत्येकाचा शिकण्याचा वेग, प्रत्येकाची शिकण्याची इच्छा, प्रत्येकाची शिकण्याची कुवत वेगवेगळी आहे, पण आमच्या गुरूंनी ते आव्हान अगदी लीलया पेललेलं आहे. कारण आम्हाला शिकवण्यासाठी त्यांनी जो घेतलेला ध्यास आहे आणि त्यामागे ते करत असलेले अखंड मेहनत आणि मेहनतीपेक्षा ही जास्त त्यांनी जो त्यांचा जो संयम आहे तो अगदी वाखाणण्याजोगा आहे. तर आता आम्ही गुरूंची जी कला आपण पाहणार आहोत ती गुरूंची कला आम्हाला एक नवीन गोष्टी शिकण्यासाठी किंवा जी कला आम्ही शिकत आहोत त्या कलेमध्ये अधिकाधिक प्रयत्न करण्यासाठी आणि स्वतःला अधिकाधिक सुदृढ करण्यासाठी नक्कीच उर्मी देईल अशी अपेक्षा बाळगतो. तर आता गुरु अजय देसाई सर, निलेश नाईक सर आणि मॅक्सवेल सर आपली कला सादर करतील. तर मी पुढील सूत्रे त्यांच्या हातात देत आहे. धन्यवाद. नमस्कार. आज मी आपल्यासमोर काल किंतालमध्ये सोलो वादन करण्याचा प्रयत्न करतो. माझ्याबरोबर साथ संगत करण्यासाठी निलेश नाईक आहेत. काल किंतालमध्ये सुरुवातीला पेशकारला जोडून एक कायदा आणि त्यानंतर जसं जसं परफॉर्म करेन तसं तसं एक प्रकाराचं नाव सांगेल. Thank you.
कलाकार होता पेशकार. पेशकार म्हणजे काय? पेश करणे, पेश करण्यातला प्रकार आहे. तबला सोनोवादनाच्या सर्वात सुरुवातीला पेशकार हा प्रकार सादर केला जातो. म्हणजे इट्स लाईक अ वॉर्म अप. सुरुवातीला जो वॉर्म अप केला जातो, एखादा ऍथलीट काही पण ऍक्च्युअल ऍक्टिव्हिटी करण्याआधी वॉर्म अप जसा करतो, मसल्स ना सराव वगैरे करतो, तसंच एक वॉर्म अप टाईप प्रकार आहे पेशकार. त्यानंतर कायदा सादर केला जातो. पुढे पंडित सुधीर मयेकर गुरुजी यांनी बांधलेला तिट शब्द युक्त दोन बोट आणि तिट यामध्ये वाजतं, तो कायदा सादर करण्याचा प्रयत्न करतो. Thank you.
Thank you.
भोर भाई कुठ गरवा लागा साधत Thank you.
विकारिले मी दास तुम्हाला मित्र म्हणून माझे सर, अजय सर आणि मॅक्सवेल सर, तुमच्या सादरीकरणावरती काही भाष्य करणं चुकीचं ठरेल, पण तुम्ही सादर केलेल्या कलेला आमचा मानाचा मुजरा. पुन्हा एकदा सर्व गुरूंना आम्हा सर्व शिष्यांतर्फे शतशः वंदन. आता कार्यक्रमाची सांगता आपण आभार प्रदर्शन करणार आहोत. ह्या पॅन्डेमिकच्या निराशमय वातावरणात संगीतामार्फत आमच्या आयुष्यात आशेचा किरण घेऊन येणारे, ज्यांना आम्ही प्रेमाने महागुरू संबोधतो, त्या मॅक्सवेल सरांचे सर्वप्रथम आभार. कल्पना सुचणं आणि ती प्रत्यक्षात उतरवणं हे कोणी मॅक्सवेलकडनं शिकावं, ज्या प्रकारे त्यांनी ह्या संगीत मंडळाची स्थापना केलेली आहे. पडद्याच्या मागून आम्हाला नेहमीच साथ देणारे, जरी प्रत्यक्षात हजर नसले तरी आमच्या पाठीशी नेहमीच असणारे मार्शल डिमोंती सर ह्यांचे देखील आम्ही आभार मानतो. गुरूंचे आभार मानण्यापेक्षा त्यांच्या ऋणात राहायला आम्हाला नक्कीच आवडेल, आणि ते म्हणजे आमचे गुरु निलेश सर, अजय सर आणि कथ्थकचे गुरु चेतन सरेया सर.
गुरुचे आभार मानण्यापेक्षा गुरूंच्या ऋणात राहायला आम्हा शिष्यांना नक्कीच आवडेल. ह्या कार्यक्रमात आम्हाला मदतीचा हात देणारे सरोज रॉड्रिक्स, स्टॅनी लोपीस, तेजस डिब्रिटो आणि डॉक्टर रेबिका दोडती ह्यांचे देखील आम्ही आभार मानतो. ह्या कार्यक्रमात आपली कला सादर करणारे सर्व शिष्य ह्यांचे देखील आभार. आणि आपण सर्व पालक किंवा जे श्रोते हा कार्यक्रम पाहत आहेत आणि उपस्थित आहेत ह्या कार्यक्रमाला, त्या सर्वांचे आम्ही मनापासून आभार मानतो. शेवटी जाता जाता त्या दयाधनाचे आभार, ज्यांनी आपल्याला हा सुंदर दिवस, हे सुंदर क्षण अनुभवायला दिले, त्याबद्दल त्याचे आभार. पुन्हा भेटू परत एकदा अशाच कार्यक्रमात. धन्यवाद.